दिव्यांग मुलांचं पालकत्व हे पालकांसाठी खूप आव्हानात्मक असतं आणि जेव्हा ही मुले वयात येतात म्हणजे वयाच्या 10व्या आणि 12व्या वर्षापासून जेव्हा या मुलांमध्ये शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक बदल होतात तेव्हा पालकांसमोर ही आव्हाने अजूनच तीव्र होतात। सर्वसाधारण मुलगा जेव्हा वयात येतो तेव्हासुद्धा पालकांसाठी हा काळ समस्यांनी भरलेलाच असतो, परंतु जेव्हा दिव्यांग मुलांना मुलं वयात येतात तेव्हा त्यांना या बदलाची जाणीव नसते किंवा या बदलांबद्दल ते तयार नसतात। यामुळे पालकांनी आपल्या मुलाचं जेव्हा शारीरिक बदल दिसायला लागतात तेव्हा मुलांच्या किशोरवयीन अवस्थेबद्दल थोडं जाणकारी तसंच प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे। या मुलांना समजेल अशी भाषा आणि संवाद प्रणाली वापरून होणाऱ्या बदलांबद्दल या मुलांना जाणीव देणं आवश्यक आहे। पालकांच्या मनात अनेक संभ्रम असतात, जसे मुलींच्या मासिक पाळीबद्दल किंवा एकमेकांबद्दल वाटणारं अट्रॅक्शन किंवा लैंगिकता, तसंच आता आपली मुलं सुरक्षित आहे की नाही, याचप्रमाणे त्यांचं करिअर, त्यांचा व्यवसाय, त्यांचं शिक्षण याबद्दलसुद्धा पालक चिंतित असतात। त्यामुळे पालकांनी काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे। सर्वप्रथम मुलाला जे आपण शिक्षणात सोयी सवलती आणि मदत करतो आहे ती या वयात देखील देणं आवश्यक आहे। याचाच अर्थ की रेमेडियल एज्युकेशन जे आहे हे सातत्याने सुरू ठेवणं गरजेचं आहे। लहान मुलांना दिव्यांगत्वाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या थेरपीज आपण देत असतो, परंतु जशी ही मुलं किशोरवयीन वयात येतात तसं या थेरपीचं स्वरूप बदलून ती बिहेव्हिअरल थेरपी या दिशेने देणं जास्त गरजेचं आहे। याशिवाय या वयात लागणारी जीवन कौशल्य याचंसुद्धा ट्रेनिंग या मुलांना देणं गरजेचं आहे। प्रत्येक पालकांच्या मनामध्ये मुलाच्या भवितव्याचा आणि स्वावलंबनाचा पण प्रश्न असतो, या दृष्टीने सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षण याची सुरुवात किशोरवयीन वयापासूनच करणं गरजेचं आहे। मुलांना स्पर्शज्ञान, लैंगिकता, अट्रॅक्शन हे त्यांना समजेल अशा भाषेमध्ये समजवून जर आपण त्यांना मानसिकरित्या तयार केलं तर मुलांसाठी हा कठीण काळ थोडा सुलभ होईल आहे आणि जीवनाच्या या एका सुंदर टप्प्यावरनं ते ॲडल्टहूड, ज्याला आपण मोठं होणं म्हणतो, त्या प्रक्रियेकडे आपली वाटचाल सुरू ठेवतील। लक्षात ठेवा, ज्या भावना नॉर्मल मुलांना आहे त्याच भावना विशेष मुलांना पण आहे। फरक एवढाच आहे की त्या भावना कदाचित ते पूर्णपणे समजू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही। अशा वेळेस पालक, टीचर, स्पेशल टीचर, काउन्सिलर आणि मुलगा असं संपूर्ण एक टीमच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले तर मुलांसाठी हा काळ नक्कीच लाभदायी ठरेल आहे। नमस्कार।